मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडतोय. आज विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर उर्वरित महाराष्ट्र हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून मंगळवारी राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालियापर्यंतच्या भागातून मान्सून परतलाय. बुधवारी मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून बंगालच्या उपसागरापासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या माहितीसोबत तोटास इथेच थांबू. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.